कसं काय मजेत ना, मजेत असायलाच पाहिजे. मित्रांनो, मी प्रमोद दिगंबर कसवणकर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनल कसं काय मजेत ना यामध्ये. मित्रांनो, आज गणपतीचा पहिला दिवस आणि आता आपण चाललो आपल्या गावात कसवणला. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो जस्ट, आता 2:30 वाजलेत आणि आल्या आल्या पावसाने स्वागत केलंय. पाऊस पडला, हे बघा गडगडतं पण आहे चांगलंच, ऐकू शकत असेल तुम्ही पावसाचा. हे आमचं मूळ घर आणि हे बघा एक छान गुलाब आलं आहे, अशी फुलं आहेत. आपण पहाटे मुंबईवरनं निघालो नाही तर दुपारचे 2 वाजलेत. बाबांनी गणपतीची मूर्ती आणून ठेवली, मात्र घरातलं डेकोरेशनचं काम पूर्ण बाकी आहे. त्यात आपण डेकोरेशन करणार आहोत आणि आता आपण कामाला लागलेलो आहोत आणि लवकरच तुम्ही पाहणार सुंदर असं डेकोरेशन गणपती बाप्पासाठी. स्टॉप करो. एवढं ड्रायव्हिंग करून आल्यानंतर खरं थकायला झालेलं, पण बाप्पासाठी डेकोरेशन करायला पण तेवढीच धमाल येते. अगदी 2 ते 3 तासात आमचं हे डेकोरेशन संपूर्ण झालं आणि आता रात्रीच्या वेळी तरी खूपच छान वाटतंय लाईटिंग वगैरे पाहायला. तुम्हाला हे कसं वाटतंय डेकोरेशन नक्की सांगा. पाण्याच्या शोधात मुंबईत गेलेला चाकरमनी गणपतीत मात्र आवर्जून कोकणात हजेरी लावतो आणि त्याचमुळे गणपतीच्या आरत्याने अगदी कोकण दुमदुमून जाते. करंजा आल्या, करंजा वाट बघत होतो आम्ही. हे तुझ्याकडे पण करंजा आहेत ना? काय ग, मॉर्निंग. मित्रांनो, आज हा गणपतीचा दुसरा दिवस, छान सुंदर अशी सकाळ आहे आणि आता तुम्हाला दिवसा आम्ही केलेलं डेकोरेशन कसं दिसतं ते दाखवतोय. चला तर खऱ्या अर्थाने गणेशोत्सव साजरा होतो तर तो कोकणातच. रात्रीची ही गणेशोत्सवात चालणारी भजनं खऱ्या अर्थाने गणेशोत्सवामध्ये रंगत आणतात. गेले 6 महिने स्वराज कॅसिओ शिकतोय आणि गणपतीसाठी पण त्याने काही तयारी केली आहे. पाहूया काय करतो ते. Thank you.
खरं तर स्वराज कॅसिओवर गाणं शिकतो आहे, पण ही त्याची पहिलीच वेळ पेटी वाजवण्याची आहे. त्यात पण ही पायपेटी असल्याकारणाने थोडं त्याला काही अडचणीत होत्या, पण भजनी बुवा खूप छान होते, त्यांनी खूप त्याला मदत केली, त्याबद्दल त्यांचे खरोखर आभार. भजनाचा कार्यक्रम खूप छान झाला आणि आता आम्ही सकाळीच बाहेर पडलो फिरायला. अहो सर, अहो काय करत रही? काय र काय करते? तुझं काय चाललंय? पाण्यात नुसती बुचकळायला मजा वाटते ना तुम्हाला. भात शेती बघितली का ती? बघ समोर होती भात शेती स्वराज. एक दिवस काय बरं पडत नाही. आपण शेअर नाही करत काय व्हिडिओ बघणारे पण पॅन्ट घालतात. व्हिडिओ बघणारे आणि व्हिडिओ करणारा तर घालतो बाबा. आता आपण आलो कणकवलीला बाजारहाटासाठी आणि नेहमीप्रमाणे चाकरमान्याने भरपूर अशी गर्दी केली आहे आणि तुम्ही पाहू शकता ट्रॅफिक झालं आहे, अक्षरशः ट्रॅफिकची कोंडी झाली आहे म्हणायला हरकत नाही. आणि इकडे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी बाजार भरला आहे, तवस चिबूड त्याच्यामुळे बाजार अगदी फुलून निघाला आहे. आणि ओशा असल्याकारणाने पण ओशाच्या सामानाची रेलचेल तुम्ही बाजारात अगदी सहजपणे पाहू शकता. विशेष कौतुक करायला पाहिजे ते ह्या पोलीस अधिकाऱ्यांचं, जे आपल्यासाठी म्हणून त्यांच्या घरातही सण असतात पण आपल्या सणासाठी म्हणून ते रस्त्यावर आपल्यासाठी गस्त घालत आहेत, आपली सोय व्यवस्थित व्हावी यासाठी झटत आहेत, त्यांचे विशेष आभार. मित्रांनो पाहिलात तुम्ही कशा पद्धतीने आम्ही आमच्या गावचा गणेशोत्सव साजरा करतोय. तर मित्रांनो आमच्या हा कोकणी माणसांसाठी गणपती उत्सव हा दिवाळीप्रमाणेच अगदी म्हणाल तर खूप आनंद घेऊन येतो आणि खूप जल्लोषामध्ये आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मोहित विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय. Oh, 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 oh